खास बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची ही 6 वर्षीय लहान मुलगी खेळताना पाय घसरून 50 फूट खोल विहिरीच्या पाण्यात पडली. तब्बल 28 तासांनी या मुलीचा मृतदेह जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन टीमने विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढला. जिजाबाई संतोष दगडे असं विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या लहान मुलीचं नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निरगुडसर येथील ब्राह्मणदरा येथील जारकरवाडी ते मेंगडेवाडी मंचर रस्त्याच्या बाजूला ओढ्याकडे शेतकरी सुरेश किरवे यांच्या मालकीची विहीर असून मेंढपाळ संतोष लालू दगडे यांची मेंढरे ओढ्यावरील पाणी पिण्यासाठी आली. पाणी प्यायल्यानंतर मेंढ्या झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मुलीचे वडील गावात गेले होते. झाडाखाली मुलीची आई सुमनबाई लालू दगडे, मुलगी जिजाबाई दगडे या दोघीच होत्या. मुलीच्या आजीला झोप लागली असल्याने मुलगी झाडाखाली खेळत असताना शेजारील विहिरीत मुलीचा तोल जाऊन ही मुलगी 50 फूट विहिरीमध्ये पडून पाण्यात बुडाली. ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली होती. मुलीचे वडील संतोष दगडे यांनी शनिवारी दिवसभर मुलीचा शोध घेतला, परंतु मुलगी सापडली नाही. त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रविवारी सकाळी मेंढपाळ आणि ग्रामस्थांनी विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची ओढणी पाण्यात तरंगताना आढळून आली. विहिरीतून मुलीला बाहेर काढण्यासाठी समीर मेंगडे आणि निरगुडसरचे सरपंच आनंदराव वळसे यांनी जुन्नर येथील आपत्ती व्यवस्थापन टीमला कळविले. सकाळी मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर आणि जमादार TS मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन टीमने मुलीला बाहेर काढण्यासाठी विहिरीतील पाण्यात जाऊन प्रयत्न केला, परंतु विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांनी पाणी उपसा करण्यासाठी 3 विद्युत मोटारी पंप आणून पाणी उपसण्यासाठी सुरुवात केली. तब्बल 28 तासांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले.